श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। उद्या कमला एकादशी, चिमूटभर हळदी कुंकवाचा हा उपाय नक्की करा। भगवान विष्णू होतील प्रसन्न, तसेच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या अडीअडचणी देखील दूर होतील। चला तर उशीर न करता कोणता उपाय आहे ते बघूया। पण जाणून घेण्या अगोदर, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल। 3 वर्षातून एकदा म्हणजे अधिक महिन्यात पुरुषोत्तमी एकादशी येते। याच एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकादशी देखील म्हणतात। यंदा ही एकादशी 29 जुलैला म्हणजेच उद्या शनिवारी येत आहे। शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते। भगवान श्रीकृष्णाने या तिथीला सर्वोत्तम तिथी म्हटले आहे। या व्रताचे पालन केल्याने मनुष्याचे सुख सौभाग्य वाढते आणि भगवान विष्णूसह श्री महालक्ष्मीची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते। शास्त्रानुसार पुरुषोत्तमी एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतती तर प्राप्त होतेच, या दिवशी घरी नामजप केल्याने दुप्पट फायदा होतो। गोशाळेत 100 पट, तुळशीजवळ 1000 पट आणि तुळशीजवळ जनार्दनाची पूजा करून जप केल्यास 1000000 पटीने आपल्याला फलप्राप्ती होते। तसेच जनार्दन, शिव आणि विष्णूंच्या परिसरात जप केल्याने कोटीने आपल्याला फळ मिळते। या दिवशी सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करावी। पूजेच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात एका चौरंगावर 7 प्रकारचे धान्य ठेवून त्यावर पाण्याचा कलश ठेवावा आणि आंब्याच्या पानांनी सजवावे। त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर पिवळी फुले तसेच तुळस इत्यादी अर्पण करावे आणि धूपदीप आणि कापुराने भगवान विष्णूंची आरती करावी। या दिवशी विष्णूजींची आणि तुळशीच्या मंदिरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी हरिभक्तांनी निंदा, कपट, लोभ, द्वेष या भावनांपासून दूर राहून यथाशक्ती विष्णूजींच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करावे। यामुळे देखील तुम्हाला इच्छित फलप्राप्ती देखील होईल, तसेच तुमच्या अडचणी देखील दूर होते। तुमचं जर विष्णू सहस्रनाम पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ देखील लावून देऊ शकता, यामुळे देखील तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे। विष्णू सहस्रनाम नुसते ऐकले तरी पण त्याचा खूप फायदा मिळतो। या दिवशी केलेले उपाय हे खूप सिद्ध ठरतात। मग तुमच्या पती पत्नीमध्ये भांडण होत असतील, घरामध्ये वादविवाद असतील, अगदी घटस्फोटापर्यंत कधी कधी भांडणे देखील जातात किंवा आणखीन पण काही अडचणी असतील, तर तुम्ही हा हळदी आणि कुंकवाचा उपाय नक्की करावा। तर त्यासाठी आपल्याला तुमच्या घरामध्ये हळकुंड असतील तर तुम्ही हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून हळकुंड देखील घेऊ शकता, अगदी चिमूटभरच पाहिजे, आणि थोडेसे कुंकू देखील घ्यायचे आहे। मग आपल्याला भगवान विष्णूंचा किंवा सत्यनारायणाचा छोटासा फोटो असला तरी पण चालेल। अगदी आपल्या पॉकेटमध्ये छोटासा फोटो असतो तेवढा फोटो असला तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो हा पाहिजेच। तर आपल्याला यासाठी लागणार आहे हळद। मग तुमच्या घरामध्ये जर हळकुंड असेल तर तुम्ही ते हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही ती हळद देखील वापरू शकता। आपल्याला हा उपाय एकादशीच्या दिवशीच करायचा आहे। भगवान विष्णूंचा डावा पाय आहे, त्यावरती आपल्याला कुंकू अर्पण करायचे आहे, आणि भगवान विष्णूंचा उजवा पाय आहे, त्यावरती आपल्याला हळद अर्पण करायची आहे। या उपायामुळे आपल्या घरातील वादविवाद थांबतील, तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहील। तुम्हाला काही आर्थिक संकट असतील ते देखील दूर होतील। अगदी छोटासा उपाय आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे। आणि जेव्हा पूजा होईल, पूजा झाल्यावरती आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे। तुमच्या काही अडचणी असतील की घरातील वादविवाद भांडणे थांबू दे ते देखील सांगायचे आहे, किंवा घरामध्ये लक्ष्मी जर स्थिर राहत नसेल, तुमच्याकडे पैसा जर टिकत नसेल तर ते देखील तुम्ही सांगायचे आहे। तुमच्या मनामधील ज्या काही गोष्टी आहेत त्या भगवान श्रीहरी विष्णूंना सांगायचे आहे, त्यामुळे तुमच्या मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील। तसेच मी आता तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे। घरामध्ये पैसा येतोय पण पैसा हा टिकत नाहीये, माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाहीये, तर यासाठी काय करावे? तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे।
तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये 7 बेलपत्र हे आपल्याला टाकायचे आहे आणि हे सर्व एकत्र करून आपल्याला हा उपाय एकादशीच्या दिवशीच करायचा आहे, शिव मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे। त्यानंतर जेव्हा आपण मंदिरात जाशाल तेव्हा आपल्याला नंदीचे दर्शन घ्यायचे आहे आणि नंदीचा जो उठलेला पाय आहे त्यावरती आपल्याला जल अर्पण करायचे आहे। मग तुम्ही ते जल अर्पण करताना एवढी काळजी घ्या की ते बेलपत्र त्या नंदीवरती पडले नाही पाहिजे। मग जल अर्पण केल्यानंतर आपण शिवलिंगाकडे जायचे आहे। शिवलिंगावरती आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील। तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता। घरातील अगदी लहान मोठे कोणी पण हा उपाय करू शकता। या उपायामुळे आपल्या घरामधील वायफळ खर्च हा थांबेल, तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये वास होईल। पण जेव्हा तुम्ही हे सर्व उपाय करत असता तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला चालूच ठेवायचा आहे। तुम्ही मनोभावे कोणती पण पूजा केली तर भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहेत, ती आपली पूजा स्वीकारतातच। तसेच या उपायाने जर तुम्हाला वाटले की फरक पडत नाही आहे तर तुम्ही हा उपाय पुढे पण एकादशीला करू शकता। हे सर्व उपाय पंडितजी मिश्रा यांनी सांगितलेले आहे। त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये ते रोज उपाय सांगत असतात आणि तेच उपाय मी तुम्हाला पण सांगते। त्यामुळे हे उपाय खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करून बघा। तसेच तिसरा उपाय आहे ते म्हणजे शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचे आहे। तर आपण शिवलिंगावरती जल अर्पण तर करतच असतो पण आपल्याला एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करायला विसरायचे नाही आणि आपल्याला 3 वेळा म्हणजे पहिल्यांदी स्वधा, दुसऱ्यांदी स्वधा आणि स्वधा असे 3 वेळा उच्चारण करायचे आहे। जेव्हा आपण यज्ञ करत असतो तेव्हा आपण स्वहा म्हणत असतो, अशाच पद्धतीचा हा शब्द आहे स्वधा। जेव्हा आपण पितृयज्ञ करत असतो तेव्हा स्वधाचे उच्चारण होते आणि देवयज्ञ करत असतो तेव्हा स्वहाचे उच्चारण होते। आपण जेव्हा कसलीही आहुती दिली तर तेव्हा आपण स्वहा असे म्हणत असतो। यामुळे पैसा हा स्थिर राहतो। तर तुम्ही देखील स्वधा स्वधा असे शिवलिंगावरती जल अर्पण करताना म्हणायचे आहे। त्याच्यामुळे आपल्या घरामधील देखील लक्ष्मी ही स्थिर राहील, तसेच तुमच्या अडीअडचणी देखील दूर होतील। त्यानंतर चौथा उपाय आपण बघणार आहोत। हा उपाय पण आपल्याला एकादशीच्या दिवशीच करायचा आहे। मग तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर त्यासाठी आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे, पण तुळशीपत्र तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवा आणि जर तुमच्या लक्षात राहिले नाही तर तुम्ही खाली पडलेले तुळशीपत्र देखील घेऊ शकता, कारण की तुळशी मातेचा देखील उपवास असतो असे म्हणतात। आपण जेव्हा तुळशीपत्र तोडतो तेव्हा तुळशी मातेचा उपवास हा भंग होतो असे देखील म्हणतात। त्यामुळे तुळशीपत्र ही एकादशीच्या दिवशी कधीच तोडू नये। मग आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे। मग तुम्ही 11 तुळशीपत्र घ्यायचे आहे। तसेच आपल्याला यासाठी लाल कपडा घ्यायचा आहे। तांब्यामध्ये अगोदर पाणी टाकावे आणि त्यानंतर 11 तुळशीपत्र टाकावे। त्यानंतर वरचा तांब्या झाकला जाईल अशा पद्धतीने तुम्ही लाल कपडा बांधायचा आहे। तांब्या पूर्ण झाकल्या पाहिजे असे काही नाही, फक्त वरचा भाग हा लाल कपड्याने झाकावा। मग तुम्ही कोणत्या पण मंदिरामध्ये जायचे आहे, म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ शकता किंवा माता लक्ष्मीच्या किंवा श्रीहरी विष्णूच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकतात, फक्त आपल्याला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचे नाही। तर आपल्याला हा कलश घेऊन एखाद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्ही गेले तरी पण चालेल। मग आपण तिथे हा कलश ठेवावा आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे। तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील किंवा काही खूप दिवसाच्या इच्छा असतील की ज्या इच्छा पूर्णच होत नसतील अशा देखील इच्छा तुम्ही बोलू शकता, कारण की हा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि हा उपाय केल्यावरती खूप प्रभावी उपाय हा ठरत असतो। तुम्ही तुमच्या मनातील इच्छा ही बोलावी। इच्छा बोलल्यानंतर तुम्ही तो तांब्या परत तसाच घरी घेऊन यायचा आहे। तुम्हाला जर एखादे कुठे पवित्र झाड भेटले, म्हणजे
वड फक्त तुळस सोडून वड पिंपळ दुसरं कोणतं पण झाड असलं तरी तुम्ही त्या झाडाला जल हे अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला एखादे झाड भेटले नाही तर तुम्ही तुमच्या घरातील जिथे तुम्ही कुंडीतील झाडे लावलेली आहे तिथे कोणत्या पण झाडाला तुम्ही हे जल घालू शकता. फक्त तुळशीच्या झाडाला सोडून कोणत्या पण झाडाला हे तुम्ही पाणी टाकू शकता. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. तसेच आपल्याला या उपायासोबत कष्ट देखील करायचे आहे, कारण की आपण जेवढी मेहनत घेतो ना, मेहनत घेतली आणि उपाय पण केले ना तर आपण नक्की सक्सेस होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.